नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या चा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते जर तुम्ही रोज रोज तेच तेच कांदे पोहे खाऊन कंटाळ असेल तर तुम्ही त्याच कांदे पोह्यापासून अशी एक मस्त रेसिपी बनवू शकता जी की अगदी पोटभरीची आहे आणि कमी तेलामध्ये बनते अगदी झटपट बनते चला तर मग अशा आगळ्या वेगळ्या आणि युनिक रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर इथं बघा मी एक वाटी इतके हे पोहे घेतले होते तर जे आपण नॉर्मली कांद्या पोह्यांसाठी वापरतो तर तेच पोहे घेतले होते आता हे पोहे आपण दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेणार आहोत जेणेकरून जर काही पोह्यांवरती काही माती वगैरे असेल तर ती पूर्णपणे निघून जाईल आता हे पोहे बघा मी दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर ह्या पोह्यामध्ये पोह्याच्या वरपर्यंत येईल असं पाणी घातलं आणि हे पोहे आता आपण एक दहा मिनटं चांगल्यासे भिजवून घेणार आहोत जेणेकरून हे पोहे पण अगदी छान असे भिजले जातील दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकताय की पोहे अगदी मस्तपैकी भिजलेले आहेत ते आकाराने अगदी डबल झालेत आता ह्यातलं जे काही एक्स्ट्रा पाणी आहे ते आपण नितळून घेऊयात आणि त्यानंतर त्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे भिजवून घेतलेले पोहे संपूर्ण घालून घेणार आहोत आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून हे अगदी छान असं मिक्सरमधून बारीक असं वाटून घेणार आहोत आवश्यकतेनुसार पाणी घाला फारच जर जास्त पाणी घालाल तर हे वाटताना अगदी बारीक असं वाटलं जात नाही तुम्ही इथं बघू शकता की आपण ह्याची मस्तपैकी अशी पेस्ट जी आहे ती ती करून घेतलेली आहे तर आता ही तयार झालेली पोह्याची पेस्ट आपण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही शकता की अगदी मस्त पोहे पण छानपैकी असे मस्त बारीक झालेले आहेत तर ह्यामध्ये आपण काही पदार्थ ॲड करूयात तर ह्यामध्ये बघा सुरुवातीला मी अर्धी वाटी इतका रवा घालून घेते तर हा जो रवा आहे तो कच्चा वापरला तुम्ही हा रवा बारीक जाड कसाही घेऊ शकता ह्यामध्ये आता आपण दोन मोठे चमचे दही घालणार आहोत जर तुमच्याकडे दही नसेल तुम्ही तर अर्ध्या लिंबाचा रस पण घालू शकता किंवा व दही आणि लो लिंबू दोन्ही पण तुम्ही तर स्किप करू शकता बऱ्या जणांना दही घातलेला आवडत नाही तर त्यांनी दही न घालत देखील ही रेसिपी नक्कीच बनवू शकता चवीनुसार मीठ घालून घेतलंय आता हे संपूर्ण सगळं मिश्रण चांगल्यासं मिक्स करून घेणार आहोत ही रेसिपी अगदी काही वेळात बनते पोटभरीची आहे आणि सगळ्यांना आवडणारी आहे बऱ्याच वेळा असं होतं की संध्याकाळच्या स्वयंपाकाचा कंटा येतो कारण उन्हाळ्यात आपल्याला बघा तेच जड जेवण नको असतं अशावेळी काहीतरी हलकं फुलकं हवं असतं आणि अगदी कमी तेलाचं हवं असतं त्यावेळी तुम्ही ही रेसिपी नक्कीच करू शकता कधीतरी तुमच्या जेवणामध्ये बदल म्हणून ही रेसिपी खायला खूप छान लागते तुमच्या घरातील अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही रेसिपी खूप म्हणजे खूप आवडेल अशी ही युनिक रेसिपी आहे तर बघा हे अशा पद्धतीने घट्ट सरसं मिश्रण तयार झालंय तर ज्या भांड्यामध्ये आपण पोहे बारीक करून घेतले त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलं जेणेकरून अन्न वाया जाणार नाही आणि त्यानंतर एक वाटी पुन्हा याच्यामध्ये मी पाणी ॲड करून घेतले तर टोटली तर तो बरोबर मी दोन वाट्या याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे हे बॅटर तुम्ही जितकं घट्टसर कराल तितकी ही रेसिपी थोडीशी जाडसर बनते आणि जितकं छान पातळसर बनवाल तर तितकीही मस्त जाळीदार पण बन बनते आणि कुरकुरीतही बनते आता हे अगदी छान असं मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकताय हे बॅटर किती अगदी मस्तपैकी तयार झालेलं आहे तर जो रवा आहे तो चांगला भिजायला गेला पाहिजे त्यामुळे आपण याच्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटं असंच रेस्ट करून घेऊयात दहा मिनटानंतर बघा मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि मगासपेक्षा जे बॅटर आहे थोडंसं घट्टसर पण झालेला आहे आणि अगदी रवा पण मस्तपैकी असा छान फुललेला आहे तर लगेचच आपण ही रेसिपी जी आहे ती करायला सुरुवात करणार आहोत ह्यामध्ये आता सा मी मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा वापरला आहे त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घातल्यात अर्धा चमचा तर बघा मी आले लसणाची पेस्ट वापरले अर्धा चमचा मी चिली प्लेक्स वापरलेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा जर लहान मुलं खाणार असेल तुम्ही तर फ्लेक्स स्किप पण करू शकता पण त्याचा रंग पण छान असतो आणि त्याचा थोडासा स्पायसीनेस पण खूप छान लागतो त्यामुळे मी हे ॲड केलं आहे आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊयात जर तुम्हाला हे अजूनच हेल्दी करायचं असेल तुम्ही याच्यामध्ये खिसून घेतलेला गाजर पण ऍड करू शकता किंवा दुधी भोगळा पण याच्यामध्ये ऍड करू शकता जेणेकरून हे आणखीनच छान असं हेल्दी बनेल तर बघा हे पुन्हा मी सगळं असं बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे दिसतानाच ते अगदी कलरफुल आणि अगदी मस्त दिसते अगदी छान असं हे बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे असं बॅटर तयार झालं की आपण लगेचच जी रेसिपी आहे ती करायला सुरुवात करणार आहोत त्यामुळे आता बघा मी सगळ्यात छोटी ना दोन चिमूट जिऱ्याची पूड घालून घेते तर जिरे भाजून घेतले होते ह्याची पूड करून ठेवली होती तुमच्याकडे जर जिरे पूड नसेल तर तुम्ही तर अख्खे जिरे पण वापरू शकता पण जिऱ्याचा फ्लेवर आहे ना तो खूप मस्त येतो त्यामुळे जिरे नक्की घाला हे बघा सगळं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे अगदी छान आणि अगदी मस्तपैकी झालेला आहे एक वाटी पोह्यामध्ये साधारणपणे हे पंधरा ते सोळा बनतात किंवा त्यापेक्षाही जास्त बनतात त्यामुळं ही रेसिपी अगदी पोटभरीची आहे तुम्ही संध्याकाळी सगळ्यांसाठी ह्या अगदी हलका फुलका आहार म्हणून पण ही रेसिपी नक्कीच बनवू शकता हे बॅटर बघा छान असं मिक्स करून घेतलं आहे जेव्हा ही रेसिपी आपण करणार आहोत तेव्हा हे बॅटर अगदी तळापासून हे छान मिक्स करून घ्यायचं जेणेकरून हा जो रवा आहे तो अजिबात तळाशी बसत नाही आता हे बॅटर छान मिक्स करून झाल्यानंतर इथं बघा मी गॅसवरती नॉनस्टिकचा तवा ठेवलाय गॅस चांगला मोठा ठेवून तवा छान तापवून घ्यायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीनं तेल घालून हे सगळं तव्याला छानपैकी कोट करून घ्यायचं आता बॅटर पूर्ण एकदा छान असं मिक्स करून घेतलंय आणि अशा आता आपण ज्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय अगदी त्या पैतीनं मी हे घावण किंवा मस्तपैकी हा उत्तापा घालून घेतलेला आहे हा उत्तापा अगदी मस्त कुरकुरीत बनतो आता गॅस मध्यम करून हे कुरकुरीत होईपर्यंत मस्तपैकी शेकून घ्यायचं तुम्ही बघू शकता आता कडेनं कड्या बघा अगदी छान चॉकलेटी झालेल्या आहेत थोडंसं कडेनं आणि वरतून तेल सोडून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हे पलटी करून घेणार आहोत अगदी कुरकुरीत पेपर पेपरसारखं पातळ आणि त्याबरोबर जाळीदारही बनतं ह्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा सोडा किंवा इनो न वापरता ह्याला मस्तपैकी जाळी पडलेली आहे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे जेव्हा आपण हे बॅटर घालतो तेव्हा ते, ते बॅटर छान मिक्स करायचं आणि गॅस जो आहे तो मोठा ठेवायचा म्हणजे ह्याला मस्तपैकी छान जाळी पडते तर हा मस्तपैकी पोह्याचा डोसा किंवा पोह्याचा उत्तापा किंवा पोह्याचं घावन ऑल इन वन अशी रेसिपी आहे बरेचण्याला घावन म्हणतात बऱ्याच जणांना डोसाही म्हणतात किंवा बऱ्याच जण याला म्हणतात तर अशी ही रेसिपी आहे मी तुम्हाला एक करून दाखवते पुन्हा बघा तेल लावून घेतलं गॅस मोठा केला बॅटर छान मिक्स करून व्हिडिओ मध्ये त्या पद्धतीने घालून घेतलं तुम्हाला तुम्ही पण करू शकता गॅस मध्यम हे कुरकुरीत करून घ्यायचं आणि त्यानंतर वरून आणि करण्या थोडंसं तेल सोडून घ्यायचं अगदी मस्त निघतं अजिबात तव्याला चिकटत नाही हे जास्त कुरकुरीत राहतं तुम्ही साधारणपणे हे दोन ते तीन तास हे कुरकुरीत राहतं अगदी क्रिस्पी असल्यामुळे ना लहानांपासून मोठ्यांना हे आवडीनं खाणारी रेसिपी आहे मागून खातील इतकी मस्त रेसिपी आहे तर मस्तपैकी हे सग सगळे बघा डोसे घावन किंवा उत्तापा काही असेल जे तयार झालेलं आहे अगदी काही वेळात बनतं अगदी मस्त जाळीदार आणि अगदी छान पण दिसते कुरकुरीत पण रेसिपी बनते तुम्ही हे नुसतंही खाऊ शकता किंवा मग एखाद्या चटणीसोबत किंवा टोमॅटो घ्याच्यासोबत देखील सर्व करू शकता तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय आहे हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पडत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा सगळ्यात महत्वाचं तुमची स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय